शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये बऱ्याच समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात। त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे कांदा पिकामध्ये जे काही कांद्याची पात आहे ती पिवळी पडलेली आपल्याला दिसून येत असते। तर कांदा पिकाची जर पात ही पिवळी पडली तर निश्चितच आपल्या कांदा पिकापासून आपल्याला कमी उत्पादन त्या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते किंवा कांद्याची साईज आपल्याला कमी झालेली पाहायला मिळत असते। शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये पात हे हिरवीगार करण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि आपल्या कांदा पिकामध्ये भविष्यामध्ये जे काही पिवळेपणा आलेला आहे तो न येण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कांदा पिकाविषयी आणि इतर पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये आपण सर्वात पहिले जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कांद्याची जी काही पात आहे ती कशा प्रकारे पिवळी पडत असते। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम पहिलं कारण आहे जे म्हणजे कांदा पिकाला आपण गरजेपेक्षा जास्त पाणी देणे दिले तर नक्कीच कांद्याची पात हे आपल्याला पिवळी पडलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, आपण गरजेपेक्षा जर जास्त पाणी आपल्या कांदा पिकाला दिले तर जे काही जमिनीतून अन्न पुरवठा आपल्या कांदा पिकामध्ये होत असतो त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचं काम हे होत असते। शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकामध्ये अन्नद्रव्याचा जर कमी पुरवठा झाला तर निश्चितच आपल्याला पात हे पिवळी पडलेली दिसू त्या ठिकाणी येऊ शकते। त्यानंतरचं कारण आहे शेतकरी मित्रांनो, जे काही सकाळचं धुई धुकं पडत असते त्या धुई धुकामुळे सुद्धा आपल्या कांद्याची पिकाची पाल हे पिवळी पडलेली किंवा वाकलेली त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते। किंवा शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकामध्ये जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला त्यामुळे सुद्धा आपल्या कांदा पिकाची पाल हे आपल्याला पिवळी पडलेली त्या ठिकाणी दिसू शकते। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत अशा प्रकारे 2 ते 3 कारणामुळे आपल्या कांदा पिकाची जे काही पात आहे ती आपल्याला पिवळी पडलेली दिसून येते। तर शेतकरी मित्रांनो, आता याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले म्हणजे आपल्या कांदा पिकामध्ये कमी प्रमाणामध्ये पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे किंवा पाणी व्यवस्थापन करत असताना आपला जो काही कांद्याचा वाफा राहणार आहे तो पूर्ण न भरता आपल्याला अर्धा वाफा भरून कांदा पिकामध्ये पाणी नियोजन करणे गरजेचे ठरते। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं व्यवस्थापन आहे ती म्हणजे आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला फवारणीचे नियोजन करणे आवश्यक आहे। फवारणीचे नियोजन करत असताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक त्यामध्ये वापरणे आवश्यक आहे। म्हणजे जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकामध्ये झालेला आहे त्याचं 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला त्या फवारणीमध्ये प्रभावी बुरशीनाशक वापर करणे गरजेचे ठरते। बुरशीनाशक वापरत असताना आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा नक्कीच वापर करू शकता। त्यामध्ये प्रोपेकोनोझोल हा घटक आहे, त्याचा वापर करत असताना आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 10 ते 15 मिली नक्कीच घेऊ शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, आपण चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक सुद्धा आपल्या कांदा पिकामध्ये नक्कीच फवारणी करू शकता। त्यामध्ये आपण BSF कंपनीचं मेरियॉन या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर आपल्या कांदा पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी किंवा झालेला असल्यावर त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी करू शकता। शेतकरी मित्रांनो, हे थोडं आपल्याला महाग पडू शकतं परंतु याचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे। BSF कंपनीचे मेरियॉन हे वापरत असताना आपल्याला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 8 मिली नक्कीच घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, या बुरशीनाशकासोबतच आपल्याला विद्राव्य खताची देखील फवारणी या कांदा पिकामध्ये करणे गरजेचे ठरते। तर विद्राव्य खत वापरत असताना आपण 11, 36, 24 हे प्रमाण असलेलं विद्राव्य खत नक्कीच याच्यामध्ये फवारणी करू शकता। त्यामध्ये आपल्याला 11% नत्र, 36% स्फुरद आणि 24% पलाश अशा प्रकारे 3 अन्नद्रव्य या विद्राव्य खतामध्ये आपल्याला पाहायला प्रामुख्याने मिळत असते। याची फवारणी केल्यानंतर आपल्या कांदा पिकामध्ये कांद्याचे साईज आणि वजन त्या ठिकाणी वाढणार आहे। सोबतच कांदा पिकाचे एकंदरीत आपल्या जे काही पिवळी पात पडलेली आहे त्याचंसुद्धा नियंत्रण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।